श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी तिथी जी आहे तर ती उद्या बुधवार 28 फेब्रुवारीला पहाटे 1:53 सुरू होणार आहे आणि गुरुवारी 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 संपणार आहे. उदय तिथीनुसार 28 फेब्रुवारीला ही संकष्टी चतुर्थी असणार आहे. संकष्टी चतुर्थीचे जे काही व्रत आहे, उपवास आहे, तर तो आपल्याला उद्याच करायचा आहे. कारण 29 फेब्रुवारीला जरी ही तिथी संपत असली तरीसुद्धा ही तिथी सूर्योदय होण्या अगोदर संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीचा विचार केला तर संकष्टी चतुर्थी ही उद्या 28 फेब्रुवारीलाच असणार आहे. तर आपल्याला या दिवशी चंद्राला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. एका ठराविक वेळेमध्येच आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रदोष तर दूर होतोच, तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येते आणि आपल्या घरामध्ये जे काही क्लेश आहेत, कलह आहेत, ताणतणाव आहेत, तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होत असते. चंद्राला कोणती वस्तू अर्पण करावी, तसेच आपल्याला कोणत्या वेळेमध्ये ही वस्तू अर्पण करावी, तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला, तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पाहूया की आपल्याला ही वस्तू कोणत्या प्रकारे अर्पण करायची आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, तुमचं स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा किंवा गुळ आणि धने किंवा तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही नैवेद्यासाठी मोदकसुद्धा करू शकता. आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतरसुद्धा एक विड्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि 2 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. हे विड्याची जे पाने आहेत तर ती तुम्ही एक घेतलं तरी चालेल आणि एकऐवजी तुम्ही 2 सुद्धा विड्याची पाने घेऊ शकता. आणि 2 जर विड्याची पाने घेतली तर ती एकावरती एक अशा प्रकारे ठेवायची आहेत आणि 1 जरी घेतले तरीसुद्धा चालेल. आणि तुम्हाला या विड्याच्या पानावर बरोबर मध्यभागी एक दुर्वा घ्यायची आहे आणि कुंकू ओले करून त्या दुर्वाच्या साह्याने आपल्याला, म्हणजे बोटाने न काढता तर त्या दुर्वाचा वापर करून आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. म्हणजे ओल्या कुंकवाने आणि दुर्वाने हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला त्या विड्याच्या पानावरती बरोबर मध्यभागी काढायचे आहे. आणि ही विड्याची पाने जी आहेत तर ते आपल्याला त्याचे देठ बाप्पांकडे येतील अशा पद्धतीने बाप्पांसमोर एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती ठेवली तरीसुद्धा चालतील. आणि त्यानंतर यावरती आपल्याला 21 तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत. 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका, ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला 108 वेळेला ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमहा दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि या विड्याच्या पानावरती आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्यावरती हे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला 1 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि 1 वेळेला संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे. आणि यानंतर तुमची जी समस्या आहे किंवा धनासंबंधी जर काही अडचणी असतील, पैशासंबंधीच्या काही समस्या असतील, पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर नाही, कर्ज फिटत नाही, तर ती समस्या तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा अशी प्रार्थना करायची आहे. आणि हे जी पान आहे तर या पानाचा विडा करायचा आहे, म्हणजे हे तांदूळ आपल्याला या पानामध्ये गुंडाळायचे आहेत. आणि आपण ज्या लवंगा घेतलेल्या आहेत तर या लवंगा ह्या विड्याला आपल्याला खोचायच्या आहेत. आणि त्यानंतर हा विडा गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि त्या विड्याला हळदी कुंकू अक्षता फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. तर हे आपल्याला दिवसभरात जरी तुम्ही कधीही उपाय केला किंवा सकाळी पूजा झाल्यानंतर लगेच केला तरीसुद्धा चालेल. तर असा हा विड्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. आणि रात्री आपल्याला काय करायचं आहे, चंद्रोदय झाल्यानंतर, मग हा चंद्रोदय जो आहे तर तो 9:30 होणार आहे, तर तुम्ही 9:30 ते 9:50 हा उपाय करायचा आहे की चंद्राला ही वस्तू अर्पण करायची आहे. या 20 मिनिटांमध्येच तुम्ही हा उपाय करायचा आहे. अगदी चंद्रोदय झाल्या जरी तुम्ही केला तरीसुद्धा चालेल, कारण संकष्टीचा जो उपवास आहे तर तो चंद्रोदय झाल्यानंतरच सोडला जातो. आणि त्यामुळे आपला चंद्रदोष जर असेल तर तो दूर व्हावा किंवा आपल्या घरातील क्लेश जे आहेत तर ते नष्ट व्हावेत, यासाठी आपल्याला ही वस्तू चंद्राला अर्पण करायची आहे. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एक तांब्या घ्यायचा आहे आणि तो पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा आहे. आता चंद्रोदयाची जी वेळ आहे तर त्या अगोदरच तुम्ही हे साहित्य तयार ठेवायचं आहे. आणि त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घेतल्यानंतर 1 चमचाभर कच्चे दूध जे आहे तर ते टाकायचे आहे.
त्यानंतर त्यामध्ये एक पांढरे फूल तुम्हाला टाकायचे आहे. आणि काय करायचं आहे तर हा तांब्या घेऊन ज्या ठिकाणावरून चंद्र दिसतो, मग तुम्ही टेरेसवरती जा किंवा तुमच्या गॅलरीत तुमच्या अंगणामध्ये कुठेही जा, आणि त्यासोबत तुम्हाला 11 काळे तीळ, 11 पांढरे तीळ आणि गुळ, तर हे सुद्धा साहित्य लागणार आहे. चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे 11 काळे तीळ, 11 पांढरे तीळ आणि गुळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि तुम्हाला 108 वेळेला ओम सोम सोमाय नमहा, ओम सोम सोमाय नमहा, तर हा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि यानंतर हे तीळ आणि गुळ जे आहेत तर ते त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपण जे पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये टाकायचे आहे. आणि तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते चंद्रदेवांना अर्ध्य स्वरूपामध्ये अर्पण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला चंद्रदेवांना अर्ध्य द्यायचं आहे. असे म्हटले जाते की आपण जेव्हा चंद्रदेवांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अशा प्रकारे अर्ध देतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, आपल्या घरातील क्लेश दूर होतात, ताणतणाव जे आहेत तर ते कमी होतात, तसेच कुंडलीतील चंद्रदोष जो आहे तर तोसुद्धा दूर होतो. आणि हे अर्ध दिल्यानंतर तुम्ही चंद्रदेवांना नैवेद्यसुद्धा दाखवू शकता आणि त्यानंतर तुमचा उपवास सोडवू शकता. तर असा साधा सोप्पा उपाय आहे. एका तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, पांढरं फूल टाकायचं आहे आणि ओम सोम सोमाय नमहा हा 108 वेळेला मंत्र म्हणून झाल्यानंतर 11 तीळ, पांढरे आणि काळे दोन्हीही आणि त्यासोबत गुळ, तर हे सुद्धा या आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे अर्धे चंद्रदेवांना द्यायचं आहे. तर असा उपाय तुम्ही रात्री करायचा आहे. आणि हा उपाय 9:30 म्हणजे 9:30 ते 9:50 तर याच वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे.